आम्हाला समजलं की आदरणीय पवार साहेब इथे चव्हाण सेंटरला कुठल्या मीटिंगच्या निमित्त आलेले आहे आणि म्हणून संधी साधून आम्ही सगळे इथे आज आलो आदरणीय पवार साहेबांच्या सर्वांनी नमस्कार पाय पडून आम्ही आशीर्वाद मागितले सोबत आम्ही सगळ्यांनी साहेबांना विनंती पण केली की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर तो आहेतच पण पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ कसा राहू शकतो त्याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्गदर्शन सुद्धा ते करावं अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे. आदरणीय पवार साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. शांतपणे आमच्या सगळ्यांच्या जे मत होता जे आमचे विचार होते जे आमची विनंती होती ते ऐकून घेतलं आणि भेटीनंतर आम्ही आता इथून परत जात आहो. उद्यापासून राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशन पण सुरू होत आहे. सर्व मंत्री अजितदादाच्या नेतृत्वामध्ये उद्यापासून आपापल्या विभागाची जबाबदारी विधानसभेमध्ये सुद्धा पार पाडतील.